अहमदनगर शहरातील कोतवाली पोलिसांनी हरवलेले तसेच चोरीला गेलेले महागडे मोबाईल मूळ तक्रारदारांना परत केले. कोतवाली पोलिसांनी 2 महिने विशेष मोहीम राबवत तांत्रिक कौशल्यावर तपास करत चोरी गेलेले मोबाईल हस्तगत केले. 1,44,900 रुपये किमतीचे मोबाईल तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी परत केलेत. मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला की तो परत मिळण्याची शक्यता कमी असते. मोबाईल फोन सारख्या लहान गोष्टींचा शोध घ्यायला वेळ लागतो. मात्र अहमदनगर शहरातील कोतवाली पोलिसांनी हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत केलेत. मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करून मोबाईल शोधण्याचे आदेश कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कर्मचाऱ्यांना दिले होते. कोतवाली पोलिसांनी मोबाईल चोरीच्या दाखल गुन्ह्यांचा तांत्रिक बाबींच्या आधारे सखोल तपास करून चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत करण्यात मोठं यश मिळवले. चोरीतील विवो, रेडमी, ओप्पो, सॅमसंग या कंपनीचे मोबाईल मिळून आल्यानंतर कोतवाली पोलिसांनी तक्रारदारांना मोबाईल घेऊन जाण्याचं आवाहन केलं होतं. तर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या हस्ते मूळ तक्रारदार यांना 1,50,000 रुपये किमतीचे हे मोबाईल परत देण्यात आले. तर हरवलेला मोबाईल आपल्याला परत मिळाला यामुळे तक्रारदारांनी कोतवाली पोलिसांचे आभार मानलेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या टीमनं पार पाडली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.